हिंगोली मध्ये कृषी विभागाच्या आवारात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी अक्षरशः नोटा उधळत जैविक औषध कंपन्यांचा निषेध केला। राज्यातल्या जैविक औषधांच्या कंपन्या विषारी घटक वापरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। कृषी विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी हे पाऊल उचलले। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या कजवाडे परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसाने कांदा उत्पादकांची चांगलीच धावपळ उडाली। पावसामुळे शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी मग शेतकऱ्यांची तारंबळ झाली। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यामध्ये कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसला। उत्पादनामध्ये त्यामुळे घट झाली। साठवलेला कांदा देखील खराब झाल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। या आर्थिक नुकसानीमुळे कांदा उत्पादक खदबल झाले। यंदाचं साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। केंद्राकडून दुसऱ्या टप्प्यातल्या साखर निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे। साखरेचे किरकोळ बाजारातले दर आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरत्या हंगामातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या साखर निर्यातीला अघोषित स्थगिती देण्यात आलेली आहे। कापसाचे दर पुन्हा घसरले त्यामुळे घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात। खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकऱ्यांनी आहे त्या किमतीत कापूस विक्री सुरू केल्याचा परिणाम किमतीवर दिसतोय आणि येत्या काही दिवसांमध्ये कापसाचा दर आणखी घसरण्याची चिन्ह आहे। विविध मागण्यांसंदर्भात सदाभाऊ खोतांनी आक्रमक पवित्रा घेतला। त्यांच्या रयत क्रांती मोर्चाच्या वतीनं कराड ते मुंबई पदयात्रा निघाली। ऊस वाहतूकदार शेतमालाला भाव दुधाचा प्रश्न अशा अनेक विषयांवर सदाभाऊ खोतांनी आवाज उठवला। ही पदयात्रा आता मंत्रालयावर धडकणार आहे। ठाण्याच्या तलावपाळी परिसरातल्या विद्युत खांबांना झाकण बसवण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन केलं। ठाणे शहरामध्ये पथदिव्यांच्या खांबांना अनेक ठिकाणी झाकणं नाहीयेत, मात्र सुशोभीकरणासाठी झाकण नसलेल्या खांबांवरही LED लाईट लावण्यात आलेत। हे प्रशासनाच्या नजरेस आणून देण्यासाठी काँग्रेसनं हे आंदोलन केलं। वर्ध्यात सिंधी मेघे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांनी विरोध केला। अनेक वर्षांपासून या जागेवर मजूर तसंच दिव्यांग राहतात आणि त्यांना जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले। हे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गावकऱ्यांनी आंदोलन केलं। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24